शेतकऱ्यांनी रक्ताचे पाणी करून पिकवलेला कापूस सोयाबीन हा 90% शेतमाल शेतकऱ्यांच्या घरात पडू नये, भाववाढ होणार असल्याचा गाजावाजा करण्यात आला होता, परंतु दमडी वाढली नाही. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना 1 रुपयात विमा देण्याची घोषणा करण्यात आली. प्रत्यक्षात जुन्याच विम्याची रक्कम मिळालेली नाही तर 1 रुपयाच्या विम्याची रक्कम मिळणार का हा प्रश्न आहे. अवकाळी पावसाने नुकसान झाले, संपामुळे त्याचे पंचनामे उशिरा करण्यात आलेत. एकामागून एक येणाऱ्या संकटामुळे शेतकरी पार उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे. या सरकारने या अर्थसंकल्पात शेतकऱ्याला दमडीचा बी भाव दिलेला नाही. यामध्ये शेतकऱ्याचा आमच्या तालुक्यात 90% कापूस हा शेतकऱ्याच्या घरात आहे, त्यानंतर सोयाबीन पण घरात आहे. एकीकडे शेतकऱ्याला जे मीडियामध्ये गाजावाजा झाला का भाव वाढवते पण कोणतीही प्रकारची भाववाढ झालेली नाही, त्यामुळे शेतकऱ्याचा सर्व माल हे घरात आहे. आणि 31 डिसेंबरला कर्जात परतफेड करायचं आहे, तेबी नसल्यामुळे व्यापारामध्ये बी तेजी नाही, कुठेही तेजी नाही. एकंदरीत पीक विमाही आत्ता भेटला नाही. 50,000 जे शेतकऱ्याला दिले होते, प्रोत्साहित शासनानं दिले होते, ते पण अद्याप मिळालेले नाही. या 1 रुपयाच्या पॉलिसीमध्ये कोणताही फायदा झाला नाही. शेतकऱ्यांनी एवढा मोठा पैसे भरून जर विमा काढला, हाच विमा भेटत नाही, पण 1 रुपयाचा विमा कशा पद्धतीने भेटणार हे सरकारला शेतकऱ्यांनी विचारलेला हा प्रश्न आहे. संबंधित आता कर्मचाऱ्याचा संप होता, त्या संपाने 4-5 दिवस निघून गेले, तरी पण कोणत्या युद्ध पातळीवर हे पीक विम्याचं सर्वेक्षण व्हायचं होतं, पण आत्तापर्यंत कोणतेही सर्वेक्षण झालेलं नाही. पहिलेच कापूस सोयाबीन आणि आता हे अवकाळी पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. काय नाव तुमचं? सचिन एलगंदेवार. दररोज आम्हाला 35 ते 40 किलोमीटर यावर जावं लागतं ग्रामीण भागातून आपल्या तहसीलच्या विभागाला. तहसील आणि पंचायत समिती ह्या तालुक्या ठिकाणी असल्यामुळे आम्हाला दररोज आमच्या शाळेच्या कामाकरिता किंवा आमच्या विद्यार्थी आमची मुलं आमच्या वैयक्तिक कामाकरिता शेताच्या कामाकरिता आम्हाला तहसील आणि पंचायत समितीला यावं लागतं. यात असताना आता या 5 वर्षामध्ये 1 पेट्रोल लिटर मागे डबल आणि तिबलच्या पार्क चालू आहे. ग्रामीण भागात त्याच्यापेक्षा अजून पिळवणूक होत आहे आणि अशामध्ये इथचे अधिकारी इथचे तालुका अधिकारी किंवा BDO मॅडम आपले तहसीलदार हे सुद्धा सतत गैरहजर असतात. सर्वसाधारणाची ही सरकार नाही, सर्वसाधारणाची सरकार हे दर महिन्याला किंवा दररोज भाववाढीचा असल्यामुळे हे सरकार सर्वसाधारणाच्या कंबर मोडण्याशिवाय राहणार नाही असं सर्वसाधारण जनतेमधून रोष एक निर्माण होत आहे. आणि यावेळेस येणाऱ्या पंचवार्षिक किंवा येणाऱ्या निवडणुकीला नक्कीच या सरकारला सामोर जाण्याची शक्यता दाट आहे आणि त्यांना चित केल्याशिवाय राहणार नाही अशी ग्रामस्थ आणि ग्राम नागरिकाकडून रोष व्यक्त केला जात आहे. सरकार निवळ आश्वासनाचा बाजार आहे, एकदम फोकस सरकार आहे. या सरकारमध्ये काहीच पडलं नाही, कारण आम्ही आमच्या कामानिमित्त जेव्हा पंचायत समिती तहसीलला येत असतो इथं कोणता अधिकारी भेटत नाही. आमच्या विहिरीच्या फाईला इथं किती दिवसापासून पडू नये, कधीच BDO मॅडम कधीच त्या फाईलावर सह्या मारायला तयार नाही. आमच्या चक्र आहे, अधिकारी म्हणतात आधी या, उद्या या, आज मॅडम येणार आहे, उद्या मॅडम येणार आहे, पण कधीच मॅडम कोण किंवा तहसीलदार कोण आम्हाला अपेक्षा नाही आहे. हे सरकार निव्वळ आश्वासनाचा बाजार होऊन बसलेला आहे, त्यामुळे अशा सरकारला कुठंतरी चित करावं लागतं. भविष्यात जनतेने किंवा आमच्यासारख्या कास्तकऱ्यांनी समोर येऊन यांना यांची जागा दाखवायला पाहिजे. 100% बरोबर पीक विम्याच्या नावानं कुठंतरी सरकार कास्तकऱ्याची फसवणूक करत आहे. 1 रुपयातच का याच्या अगोदर कास्तकऱ्यांनी आमच्यासारखे किती पैसे भरले विम्यासाठी, पण ते पण पैसे कधी आमच्या खात्यात जमा नाही झाले. आम्ही बँकेच्या चक्रमारूमवर बेजार झालेलो आहोत. फक्त नावापुरतंच आहे, याच्यातून सर शेतकऱ्यांना काहीच मिळणार नाही. ही जी पॉलिसी आहे ही पॉलिसी फक्त नावापुरतंच आहे, याला याच्यापासून शेतकऱ्याला कुठं 1 रुपयाचाही फायदा होणार नाही. काय नाव तुमचं? माझं नाव राम पवार.